हॅलो नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण तुरीच्या दाण्याचे वडे कसे बनवायचे ह्याची रेसिपी बघणार आहोत हे वडे खायला अतिशय टेस्टी लागतात बनवायलासुद्धा सोपी आहे तर तुम्ही ही वड्यांची रेसिपी एकदा ट्राय नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग वडे कसे बनवायचे ते बघूया वडे बनवण्यासाठी इथे मी तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहे हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर दोन ते अडीच वाट्या हे दाणे असतील तुम्हाला जेवढे वडे बनवायचे आहे तेवढे तुम्ही दाणे इथे घेऊ शकता आता हे दाणे आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे आहे थोडेसे जाडसरच वाटायचे आहे बघा इथे मी दाखवत आहे तर एकदम बारीक याची पेस्ट आपल्याला करायची नाही आहे आता उरलेले जे दाणे आहे त्याचेसुद्धा मी इथे वाटण तयार करून घेते आहे बघा दाणे वाटून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला मिरची पेस्ट टाकायची आहे पाच ते सहा मिरच्यांची पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे तर इथे मी तिखटसुद्धा वापरणार आहे म्हणजे दोन्ही वापरत आहे तुम्ही दोनपैकी एकसुद्धा वापरू शकता मिरच्या किंवा तिखट अर्धा चम्मच तिखट मी इथे टाकलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद मी इथे टाकलेली आहे एक छोटा चमचाभर अद्रक अद्रकलसणाची पेस्ट यामध्ये मी टाकलेली आहे एक मोठा चमचा इथे मी तीळ टाकलेला आहे एक छोटा चमचा ओवा टाकलेला आहे सोबतच इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा कप इथे मी कोथिंबीर सुद्धा टाकून दिलेली आहे आणि याला साठी आपल्याला थोडंसं सा बेसन यामध्ये टाकायचं आहे तर एक टेबल स्पून इथे मी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे सगळे जे मसाले आहे हे या वाटणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी एक चम्मचच बेसन पीठ वापरलेला आहे जर याची व्यवस्थित बाइंडिंग होत नसेल गोळा व्यवस्थित तयार होत नसेल तर तुम्ही पुन्हा यामध्ये बेसनपीठ वापरू शकता तर बघा इतपत आपलं हे जे पीठ आहे हे तयार झालं पाहिजे याचा गोळा व्यवस्थित बनला पाहिजे तरच याचे वडे होतील तर हे व्यवस्थित मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे हाताला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वडे जे आहे ते हातावरच आपल्याला थापून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे एकदम पातळही नाही किंवा एकदम जाडसुद्धा वडे करायचे नाही आहे इथे मी मिडियम आकाराचेच वडे जे आहे ते करून घेते आहे बघा पुन्हा एक वडा मी इथे करून दाखवते आहे बाजूला तेलसुद्धा मी तापत ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला करून घ्यायचे आहे तेल गरम झालेलं आहे आता वडे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचे आहे गॅस इथे मोठा आहे तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे अर्धा ते एक मिनिट हा जो फेस तुम्हाला वरती दिसतो आहे तो थोडासा कमी होतपर्यंत गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे बघा यावरचा फेस थोडासा कमी झालेला आहे आता वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे खालच्या साईडनी वडे जे आहे ते थोडेसे शिजलेले आहे गॅस मीडियम करायचा आहे आणि वडे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आणि आता मीडियम टू हाय गॅसवरच हे वडे जे आहे हे आपल्याला व्यवस्थित पलटवून दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे जोपर्यंत याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत वडे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे बघा याला छान गोल्डन कलर आलेला आहे वडे मी इथे काढून घेते आहे वडे आपले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग किती छान आलेला आहे आता अशाच प्रकारे सगळे जे उरलेल्या मिश्रणाचे वडे जे आहे ते मी इथे करून घेते आहे आता हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा छान येतात त्यामुळे हे वडे करायला अगदी सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये ही वड्यांची रेसिपी एकदा ट्राय नक्की करा तर बघा सगळे वडे जे आहे ते आपले तयार झालेले आहे या वड्यांसोबत मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेले आहे हे वडे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा असे सुद्धा खायला छान लागतात तर ही होती माझी आजची रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बाय बाय